आपला सुरुवात झाली आहे बाहेरचं थोडंसं तुम्हाला दाखवून, तुळस दाखवून. रोपं म्हणजे गार्डनिंग करायचा विचार आहे माझा वेगवेगळी, पण काय होतंय ऊन इथं जास्त येते आणि त्यामुळं रोपं टिकतील का नाही, आणि आणून ती आपल्यासमोरच हे झाली तर वाईट वाटतं. पण किमान गुलाब आणि जास्वंद एवढं तरी आणण्याचा दिवाळीच्या आधी मी प्रयत्न करणार आहे. आणि ॲलोवेरा जी आपल्याला लागते, तर बाहेरचं शूटिंग थोडंसं घेतलं तुम्हाला दाखवलं किती फ्रेश वाटतं आहे बघा. आणि ओवीसाठी दोन ना अगदी साधे फ्लिपकार्टवरून दोन ड्रेस मागवले होते आणि यावर्षी दिवाळी ह्याच्यावरच भागवणार आहे, कारण दिवाळीसाठी दुसरी एक वस्तू मागवलेली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना कुणालाच कपडे घेणार नाही यावर्षी. तिला तेवढे दोन चुडीदार छान मागवलेत. चुडीदार कशासाठी हे बघा, छान एकदम अंगार खायला म्हणतात. फुल स्लीव्ज आहे, तिला सुद्धा मायासारखीच सवय मी लावणार आहे फुल स्लीवची, कारण ते छान दिसतात मुलांना आणि आपल्याला पण. असा घेर आहे याला इकडून वगैरे, आणि फ्लिपकार्टवर सर्च करा लगेच तुम्हाला मिळेल. फक्त 200-250 रुपयाचे हे ड्रेस आहेत आणि त्याच्याखाली असा मस्त शरारा म्हणतात ना याला, गरारा शरारा असा आहे, घातल्यावर तिला खूप छान दिसेल. आणि मी दिवाळीलाच अजून एक तिला चुडीदार मागवला आहे, असे तिचे 2-3 चुडीदारच मी यावर्षी मागवलेत. चुडीदार म्हणजे पूर्ण ड्रेस मागवण्याचं कारण की आता तिला शाळेला 5वीपासून चुडीदार आहे, मग त्याची थोडी थोडी आत्तापासून सवय व्हावी म्हणून मी मागवले आहे. बाकी वेस्टर्न कपडे तिच्याकडे भरपूर आहेत, पण असेच ड्रेस नव्हते ट्रेडिशनल जे आपण सणासुदीला घालू शकतो म्हणून अगदी कमी किमतीत चांगले. म्हणजे आता का कमी किमतीतले मागवले, का तर वापरले 2-4 वेळा झाले बास, आपण जास्त पण पैसे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही, कारण आपल्याला कसे कपडे वर्षानुवर्ष बसतात, पण या मुलांना कपडे 6 महिन्यातच छोटे होतात. म्हणजे तिला तब्येतीत छोटे होत नाहीत पण उंचीत छोटे होतात, कारण तिची उंची फक्त वाढती आहे. आणि दुसरा एक मागवला आहे तो मी पण फोडला नाही, आता तुमच्यासमोरच फोडते. हा पण फ्लिपकार्टचाच आहे आणि छान आहे हा पण, मला व्हाईट कलर आवडतो म्हणून मी तिच्यासाठी पण व्हाईट कलर मागवला. दोन्हीलाही ओढण्या नाही आहेत आणि ओढणीची खरं एवढ्याशा मुलींना गरज पण नाही आहे. असे साईडला अगदी खूप मोठ्या मुलींचे जसे असतात तसं आहे, त्यामुळे मला खूप आवडला. आणि मागं ह्याला अशी दोरी आहे, अशा पद्धतीनं असा टॉप आहे आणि ही अशी सलवार आहे. त्याला सिंपल पण सोबर असे दोन्ही ड्रेस आहेत आणि घातल्यावर दिवाळीत दिसतीलच तुम्हाला. लक्ष्मीपूजनाला घालायला वेगळा मागवला आहे तिला मी, तो जरासा फॅन्सी आहे, म्हणजे चुडीदारच आहे पण फॅन्सी आहे. आणि अजून दोन मागवले होते, ते तिचे वापरून झाले, ते दाखवायचेच राहिले. आणि फक्त 200-200 मी 5 रुपयाचे 5 असे तिला मागवले होते. त्यातले 4 तर तुम्हाला दाखवले, एक थोडासा काहीतरी 400 रुपयाचा आहे, तो येईल तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करीन. तिला साईज लागते 28 आणि बरोबर तेवढीच साईज आलेली आहे. तर कसे वाटले तुम्हाला सांगा, सिंपल आहेत साधे आहेत पण घातल्यावर लहान मुलांना काहीही छान दिसतं. आणि माझ्यासाठी म्हणाल तर काहीही घेणार नाही आहे, अखिलेशला सुद्धा काही घेणार नाही, कारण घरात एक छोटीशी वस्तू मी घेणार आहे आणि त्यात माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, म्हणजे मागवलेली आहे मी ॲमेझॉनवरून. त्यामुळे यावर्षी घरात दिवाळीला फक्त लक्ष्मीपूजन करायचं आणि थोडासा फराळ करायचा ठरवलेलं आहे, बाकी काही विशेष असं नाही, कारण पैशाचं बजेट पण पाहिलं पाहिजे. जर इकडं मी 1-5 हजार रुपये त्या वस्तूसाठी घालवले तर इकडं मला थोडंसं सेव्हिंग केलं पाहिजे, म्हणून यावर्षीचे कपडे मी कॅन्सल केलेले आहेत सगळ्यांचे. फक्त ओवीला घेतलेत कारण ती लहान आहे, तिची दिवाळी अजून, दिवाळी या गोष्टीचा तिला अजून उत्साह खूप आहे, त्यामुळे तिच्यासाठी घेणार. अजून एखादा आवडला तरी दुकानात जाऊन घेणार, असं नाही की नाही घेणार. आणि आमच्यासाठी एवढंच, तर चला आता आपण कामाला सुरुवात करूया, बरीच कामं राहिली आहेत अजून. चला बाय.
तर आता एवढ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या, म्हणजे मला वाटते अर्धा तास तरी जाईल, त्यामुळं आता आधी स्वयंपाकाचं बघते, कारण ओवीला डबा द्यायचा आहे आणि त्यानंतर मग हे सगळाच हॉल, म्हणजे आज सगळ्या हॉलमध्ये भरपूर पसारा आहे, झाकणार त्याचा आणि त्यामुळं सगळ्याच पसारा आवरून घ्यायचा आहे हॉलमधला. पसारा म्हणजे काय, रोजचं सामान पत्ते जिथल्या तिथं लावायचं आहे, म्हणून आत्ता आम्ही टेबल आवरून घेतलं. आणि स्वामींची मूर्ती तुम्ही म्हणाल अशी का ठेवली, तर मी समोरच्या दिशेला ठेवली होती आणि माझ्या लक्षातच नाही आलं की दक्षिण दिशेला तोंड होतंय, आणि त्यामुळं मी दक्षिण दिशेला तोंड होतंय म्हणून स्वामींची मूर्ती अशा पद्धतीनं त्या साईडला तोंड करून ठेवली, जेणेकरून दक्षिण दिशेला तोंड होणं चुकीचं आहे. आणि बरेच दिवस ठेवली, मला वाटते 4-8 दिवस ठेवली, आणि मग एकदम डोक्यात क्लिक झालं की अरे आपली मूर्ती समोर पाहिजे, मला समोर हवी होती, म्हणजे कुणी आलं की समोर दिसेल अशी पाहिजे होती, म्हणून मग मी दाराकडं तोंड करून ठेवली की कुणीही या वाईट विचार घेऊन येऊच शकत नाही, कारण आपले महाराज ते वाईट विचार तिथेच टाकून देतील, त्यामुळे महाराजांना अगदी समोर ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्या घराला कुणाची दृष्ट लागू नये, आपल्या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागू नये, आजारपण येऊ नये, असंच त्यांना ठेवलेलं आहे. आणि महाराज ज्या घरात आहेत त्या घरावर कधीही अवकृपा अधोगती होऊच शकत नाही, त्याच्यावर तर आपला विश्वास आहेच. चला, आपले स्वामी कसे नटून थटून छान बसलेत बघा, टोपी थोडी तिरकी झाली आहे स्वामींची, हे बघा दिवा. तुम्हाला आज छान छान फेस वॉश दाखवणार आहे आयुर्वेदिक, ज्यामध्ये जराही केमिकल नाही आणि खूप सुंदर सुंदर आहेत. सगळ्यात पहिला आहे ॲलोवेरा, ॲलोवेरा फेस वॉश आहे हा. किमती तुम्ही मला ऑनलाईन विचारा, मी सांगते, कारण हे चष्मा आहे मी तुम्हाला सांगून टाकते, कारण तुम्हाला लगेच गुगल पे करायला बरं पडतं. ॲलोवेराचं आहे आणि 170 रुपयाला आहे ॲलोवेरा, 170 रुपये. रियांश कंपनीचं आहे, आयुर्वेदिक आहे आणि खूप जास्त सुंदर आहे. ॲलोवेरा ज्यांना पाहिजे त्यांनी ॲलोवेरा मागवा. हा आहे लेमन, हा 160 रुपयाला आहे लेमन रियांश आयुर्वेदा. आणि डिटॅन फेस वॉश, म्हणजे डिटॅन फेस वॉश आहे हा खास, आणि हा अँटी ऑइल, अँटी एक्स म्हणजे ॲक्ने आणि ऑइल कंट्रोल फेस वॉश, म्हणजे ज्यांना पिंपल्स किंवा ॲक्ने असतील, म्हणजे फोड असतील, त्यांनी हा लावायचा. आणि स्किन लाईटनिंग आणि डिटॅन फेस वॉश म्हणून हा लेमन फेस वॉश आहे, खूप छान आहेत दोन्ही पण. त्याप्रमाणे चारकोल सोप, चारकोल फेस वॉश साबण तर आपल्याकडे आहेच, आता हा फॉर डीप क्लीन आणि रिम्यू ऑइल, म्हणजे चेहऱ्यावरचे एक्स्ट्रा ऑइल वगैरे घालवते. चारकोल सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर आहे. हा सुद्धा आहे 170 रुपयाचा. सगळे एक एक मागवलेत तरी चालतील, कारण खूप छान आहेत सगळे. हा आहे स्ट्रॉबेरी फेस वॉश, स्किन लाईटिंग अँड डिटॅन फेस वॉश, म्हणजे स्किनला रंग उजळवतो आणि डिटॅन पूर्ण घालवतो, स्ट्रॉबेरी फेस वॉश. त्यानंतर आहे हल्दी चंदन, हल्दी चंदन फेस वॉश. हा तुम्हाला केसर चंदनयुक्त आहे, म्हणजे चेहऱ्यासाठी उत्तम आहे आणि अगदी अगदी आयुर्वेदिक आहे, तर हा पण तुम्ही मागवू शकता. त्यानंतर आहे पपया फेस वॉश, पिगमेंटेशन मॉइश्चरायझर स्किन नॅचरल स्किन केअर, म्हणजे पिगमेंटेशन घालवण्यासाठी उपयोगी आहे, चेहऱ्यावरचे काळे डागसुद्धा घालवतो, खूप छान आहे, मागवून बघा. त्यानंतर ॲलोवेरा, हा ॲलोवेरा दाखवला मला वाटते मी, ॲलोवेरा दाखवून झालेला आहे, चंदन फेस वॉश दाखवून झाला आहे, लेमन फेस वॉश पण दाखवून झालेला आहे, आणि हा आहे व्हिटॅमिन सीचा फेस वॉश, यानं पण पिगमेंटेशन वगैरे कमी होतं. हा आहे 300 रुपयाचा आणि बाकी सगळे आहेत 170 रुपयाचे. कोणाला कोणता हवा आहे नक्की सांगा, मी त्या त्या पद्धतीनं पाठवून देण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे फेस सिरम आहे कुमकुम आधीचं, फेस सिरम खूप सुंदर असतं बरं का कुमकुम आधीचं, मी स्वतः यूज करते, पण हे जरा कॉस्टली आहे, कॉस्टली म्हणजे तुम्हाला सांगते मी, बारीक खूप बारीक मला दिसत नाही, त्यासाठी चष्मा लावावा लागतो. 388 रुपयाला आहे, फार पण कॉस्टली नाही आहे. कुमकुम आधी फेस वॉश, सॉरी कुमकुम आधी फेस सिरम खूप छान आहे, एवढी बॉटल आहे, बरेच महिने जाईल, 2-3 महिने जाईल, तर कुमकुम आधी फेस सिरम ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पण मागवा 388 रुपयाला. फेस वॉश करायचं रात्री आणि फेस सिरम लावून टॅप टॅप करायचं आणि सोडून द्यायचं, खूप छान इफेक्ट चेहऱ्यावर होतो. आणि भरपूर फेस वॉश आता आहेत तुमच्यासाठी चॉईसला, तर घेऊन बघा नक्की, आणि कुठले आवडत आहेत मला सांगा,
घेतल्यानंतर रिझल्ट तर त्याचा 100% येणार, कारण असे कुठलेच नाही आहेत जे केमिकल युक्त आहेत. सगळे आयुर्वेदिक आहेत. नीम म्हणा, ॲलोवेरा म्हणा तर सगळे आयुर्वेदिक आहे. कुमकुम आदी फेस सिरमसुद्धा खूप छान आहे. या सगळ्याबरोबर तुम्हाला 40 रुपये कुरिअर खर्च द्यावा लागेल, कारण तो मला द्यावा लागतो पुढं, त्यामुळं तुम्हालाही द्यावा लागेल. त्यामुळे जो फेस वॉश पाहिजे त्याचं नाव आणि एकूण जेवढे तुम्हाला हवेत त्याचं ते कुरिअर खर्च अशा सकट तुम्ही खाली नंबर देते त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून स्क्रीनशॉट पाठवा गुगल पेचा, तुम्हाला घरपोच फेस वॉश होतील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.